नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज ओढून आपण पोलीस भरती महाराष्ट्र अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील या ठिकाणी प्रश्न पहिला आहे गोवर या रोगासाठी खालीलपैकी कोणता विषाणू हा कारणीभूत ठरत असतो गोवर या रोगासाठी खालीलपैकी कोणता विषाणू हा कारणीभूत ठरत असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पॅरॅम्सको विषाणू या ठिकाणी योग्य होईल बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पाचशे त्रेसष्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पाचशे त्रेसष्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी औषध क्रमांक ब लिंबूनी या यो ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तिसरा भारताचे प्रथम राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते भारताचे प्रथम राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते या ठिकाणी अशोक क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे या ठिकाणी अशोक क्रमांक ब एकूण अठ्ठेचाळीस खासदार या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक पाचवा आपल्या इष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता आहे ईष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे राठीगाणी ऑप्शन क्रमांक ब अनिष्ट या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द होईल प्रश्न क्रमांक सातवा पुढीलपैकी कोणती जात गाईची जात नाही पुढीलपैकी कोणती जात ही गायीची जात नाही राठीगाणी ऑप्शन क्रमांक ड मुर्रा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पुढील पैकी कोणते नदी सर्वात मोठे बेट आहे पुढीलपैकी कोणते एक बेट हे नदी सर्वात मोठे बेट आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब माजुली बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा कृष्णा नदीचे स्थान खालीलपैकी कोठे आहे कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औष्ण क्रमांक क महाबळेश्वर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बारावा मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्र्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब इम्फाळ या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरावा पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता खालीलपैकी कोण आहे पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता खालीलपैकी कोण आहे आणि ऑप्शन क्रमांक पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदावा वर्धा वैनगंगा खोऱ्यामधील जमिनीचा सर्वसाधारण उतार खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यामधील जमिनीचा उतार खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे ठिकाणी औषध क्रमांक ड दक्षिण दिशेला आहे या ठिकाणी योग्य सोयल प्रश्न क्रमांक सोळावा भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ठिकाणी औषध क्रमांक ब कर्जत या ठिकाणी योग्य सरकार दृष्टीक्रमांक सतरा वा महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मुंबई या ठिकाणी सुती कापडगिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती महाराष्ट्रामधली सर्वात प्रथम मुंबई या ठिकाणी सुती कापडगिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती या ठिकाणी औषक्रमांक एक सन अठराशे चोपन्न या ठिकाणी यु ग्यानसेरोइन वर्षक्रमांक चोवीस महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल सन अठराशे सत्तावीस रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पुणे या ठिकाणी योग आन्सर होईल ऑप्शन क्रमांक पंचवीस रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी अवश्य क्रमांक एक कर्मयूर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस कृष्णा काट हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे कृष्णा काट हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे त्या ठिकाणी अशन क्रमांक ब यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य सिर होईल सत्तावीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणाकडून शपथ दिली दिल जाते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणाकडून शपथ दिली जाते या ठिकाणी क्रमांक राज्यपाल या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमाही संलग्न नाही पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमाही संलग्न नाही त्या ठिकाणी औषध क्रमांक ब चीन देश या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस कबरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे कबरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे या ठिकाणी क्रमांक क लक्षद्वीप या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तीस इंदिरा पॉइंट खालीलपैकी बे कोणत्या बेटावर आहे इंदिरा पॉइंट हे खालीलपैकी बे कोणत्या बेटावर आहे या ठिकाणी औषध क्रमांक ब निकोबार बेट या ठिकाणी शिखर खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे एक कळसुबाई शिखर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस भारताचा सर्वात जास्त भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे भारताचा सर्वात जास्त भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे राजिकाणी ऑपन क्रमांक क प्राचीन पठार या ठिकाणी योग्य होईल अपशन क्रमांक तेतीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा देश आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक ड सातव्या क्रमांकाचा देश या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक खालीलपैकी कोणता आहे भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक खालीलपैकी कोणता आहे क्रमांक कन्याकुमारी या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक छत्तीस भारताचे मध्यवर्ती ठिकाण खालीलपैकी कोणता आहे भारताचे मध्यवर्ती ठिकाण खालीलपैकी कोणता आहे राजकारणी औषध क्रमांक एक नागपूर या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक सदतीस नर्मदा नदीचे दक्षिणेकडचे त्रिकोणाकृती प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो नर्मदा नदीचा दक्षिणेकडचा त्रिकोणाकृती प्रदेश हा खालीलपैकी कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दखनचे पठार या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही विकसित झालेली महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही विकसित झालेली आहे त्या ठिकाणी औशुक्रमांकडं लालमृदा या ठिकाणी योग गॅन सेरोईन प्रशूक्रमांक एकोणचाळीस पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला खालीलपैकी काय म्हणतात पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी औशुक्रमांक एक अण्णामलाई या ठिकाणी योग गॅन सेरोईन प्रशुक्रमांक चाळीस पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक उंचीचे शिखर खालीलपैकी कोणता आहे पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त उंचीचे शिखर खालीलपैकी कोणतं आहे ठिकाणी ऑफ क्रमांक अन्नाई मुडी या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकेवीस कृष्णा काठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे कृष्णा काट हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योगल प्रश्न क्रमांक बावीस सर क्रिक खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे सरक्रिक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भारत आणि पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन होईल प्रश्न क्रमांक तेवीस अवकाश यामधून अवकाशामध्ये जाणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे अवकाश या अवकाशामध्ये जाणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन युरी गागारीन या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंचवीस बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आसाम राज्य या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस बौद्ध गया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बौद्ध गया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बिहार राज्य या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सत्तावीस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता या ठिकाणी औषध क्रमांक दोन सन सोळाशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो या ठिकाणी औषध क्रमांक एक ग्वायटर आजार या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस सन दोन हजार अकराच्या राज्य व सर्वेक्षण अहवालानुसार भारतामध्ये वनांचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे सन दोन हजार अकराच्या राज्य सर्वेक्षण अहवालानुसार भारतामधील वनांचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकवीस पॉईंट पाच टक्के या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तीस भारूड हा काव्य प्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो भारूड हा काव्य प्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक संत एकनाथ महाराज या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एक सूर्यमाले मधला प्रश्न क्रमांक एकतीस सूर्यमाले सूर्यमालेमध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रहाला कडे आहेत सूर्यमालेमध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रहाला कडे आहेत या ठिकाणी औषध क्रमांक तीन शनी ग्रह या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस भारतामध्ये दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे याठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस सियाचीन ग्लेशियर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक ऐंशी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी यो ग्ञान सर्व क्रमांक एक्क्याऐंशी खालीलपैकी कोण होम चळवळीशी संबंधित आहे खालीलपैकी कोण होम चळवळीशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक या ठिकाणी यहो ग्ञान रोईल होईल प्रश्न क्रमांक ब्याऐंशी मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास महटले जाते मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास महटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विष्णू चिपळूणकर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी क्रमांक तीन सिक्कीम राज्य या ठिकाणी योग ज्ञान सिरोल क्रमांक चौऱ्याऐंशी पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी भारताचे पहिले उपपंतप्रधान खालीलपैकी कोण होते भारताचे पहिले उपपंतप्रधान खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सत्याऐंशी पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध होते पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सितार वादक या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा हे जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तानसा आणि वैतरणा ही जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ठाणे जिल्ह्या ठिकाणी योग्यसर होईल प्रश्न क्रमांक एकोणऐंशी लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा या ठिकाणी योग्यसर होईल प्रश्न क्रमांक नव्वद सुधारक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते सुधारक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते या ठिकाणी चार गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव हासवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या वायूला महटले जाते हसवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या वायूला महटले जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक एक नायट्रस ऑक्साइड या ठिकाणी योग गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक ब्याण्णव इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयवापासून निर्माण होते इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयवापासून निर्माण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्वादू पिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिकी शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिकी शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंच्याण्णव पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते पाण्याच्या जा शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य हे वापरले जाते क्लोरीन या ठिकाणी प्रश्न क्रमांक शहाण्णव भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता या ठिकाणी अशन क्रमांक तारापूर या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव क्षयरोग खालीलपैकी कशामुळे होतो क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक जीवाणू या ठिकाणी योगिरोईल प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खालीलपैकी किती कि असते हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक एकवीस टक्के या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नव्याण्णव हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बॅरोमीटर या ठिकाणी योग्य होईल